जयप्रभा स्टुडिओची जागा सद्यस्थितीत खरेदी करणं किंवा या जागेसाठी पर्यायी जागा देणं शक्य नसल्याचं महापालिकेच्या नगररचना विभागानं मंगळवारी स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्य शासनानं ही जागा खरेदी करून संबंधित भागीदारांना पर्यायी जागा देऊन जयप्रभा स्टुडिओ वाचवावा. तसंच माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी साखळी उपोषणाला भेट देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केली आहे. कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओ विक्री झाल्याची माहिती समोर येताच कोल्हापूरकर संतापलेत. जयप्रभा बचावासाठी कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा लढा उभारलाय. जयप्रभा बचावसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने साखळी उपोषण सुरू केलंय. आज सकाळी उपोषणाच्या 11व्या दिवशी कोल्हापुरातील विविध तालमींनी या उपोषणाला पाठिंबा दिला. दरम्यान जयप्रभा स्टुडिओची जागा सद्यस्थितीत खरेदी करणं किंवा या जागेसाठी पर्यायी जागा देणं शक्य नसल्याचं महापालिकेच्या नगररचना विभागानं मंगळवारी स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्य शासनानं ही जागा खरेदी करून संबंधित भागीदारांना पर्यायी जागा देऊन जयप्रभा वाचवावा. तसंच क्षीरसागर यांनी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज महापालिकेकडे आम्ही मागणी केली होती, हा ताब्यात घ्या, त्यांना तुम्ही काय द्यायचं ते बघा, पण आज महापालिकेनं हे आम्हाला देता येत नाही असं स्पष्टपणे प्रशासकानं जाहीर केले. म्हणजे आम्ही जे नुकसान भरपाई बी देऊ शकत नाही किंवा यांना पर्यायी जागा बी देऊ शकत नाही. त्यामुळे आता हे शासन दरबारीत आता हा चेंडू महापालिकेने ढकललेला आहे. आता आम्हाला शासनाबरोबर लढावं लागेल. ज्यांनी हे खरेदी केले हे निदान आता म्हणतात तरी किमान आमची स्टुडिओ महापालिकेला घ्या आणि आम्हाला पर्याय व्यवस्था करा, पण ते प्रत्यक्षात किती समक्ष होईल आता हे माननीय राजेजी क्षीरसागर साहेबांनी स्वतः इथं येऊन हे आमच्या आंदोलनात भेट देऊन त्यांनी काय त्यांच्या मनामध्ये आहे ह्या स्टुडिओबद्दल असू दे किंवा कोल्हापूरच्या जनतेबद्दल कलाकारांच्याबद्दल ते एकदा आम्हाला एकदा त्यांनी स्पष्टपणे सांगणे गरजेचं आहे. ते बाप एकनाथ शिंदे साहेबांना भेटलेत, आयुक्तांना भेटतात, इथपर्यंत बरोबर आहे, पण जे आंदोलनाला बसलेत त्यांना तुम्ही भेटून तुमची भूमिका सांगणं हे लई महत्त्वाचं आहे.